तर नाक आणि त्यानंतर मला झोप लागायची आणि साधारण पहाटे 5:30 वगैरे मला जेव्हा जागायची तेव्हा बिस्किटचा पुडा असा पडलेला, त्यातली बिस्किट अशी सांडलेली, तो लॅपटॉप उलटा पालटा आणि प्रवीण तडजे असे पडले. कारण मी दोन सिरियल लिहायचो. आणि ह्याच्या नंतरची माझी रिॲक्शन आणि एक अमरीश देशपांडे आमचे मित्र आहेत ते पण असायचे, अरे उठव त्याला, अरे उठव, सारंगांचा फोन येतोय, उठव. उठवायचं प्रवीण, प्रवीण उठ, अरे थांब रे प्रवीण उठ. किती वाजले? 8 मेलो आता मेलो. नमस्कार वहिनी, कशा आहात? तिकडे तुम्ही होम मिनिस्टर बघत असाल, आमचे हे थुकरटवाडी नावाचं हे गाव आहे जिकडे आपण बसलोय, इथे हे वांदेकर आहे. नमस्कार. तुमच्यासोबत आता दोन आम्ही गेम खेळणार आहोत, तर प्लीज तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. फक्त वहिनींनी खेळायचं की सरांनी? असं कसं जोडीने भाऊ आहेत ना आपले सगळे. काय करायचं सर? वहिनी तुम्ही 2 सर, वहिनी 1 तुम्ही बघा, तुम्ही ना असं यांच्या पाठीला पाठ लावून उभं राहायचं, हे बघा. आणि सर नाही, हात नको सर, तेवढा तुम्ही चान्स घेऊ नका सर, प्लीज. वहिनीच्या हातात चेंडू असतील, वहिनी असा इकडे बघून तुम्ही चेंडू फेकायचा आणि तिकडनं सरांनी झेलायचं. 1 मिनिटाच्या जास्तीत जास्त चेंडू झेलले जातील, ती पेअर विजेता. तुमची वेळ सुरू होते आता. व्हेरी गुड, तुमची वेळ सुरू होती. तीन 7, 3 9, 3 12, 2 14 व्हेरी गुड. तुमची वेळ सुरू होतीये आता. शाबास, व्हेरी गुड. तुमच्या दोघांपैकी, जोडीपैकी ड्रॉइंग कोणाला येतं? तुम्हाला, तुमच्यापैकी कोणाला येतं? तुमच्यापैकी हिला येतं. तुमच्यापैकी कोणा? तुम्हाला तर. तुमच्यापैकी प्रवीणजी? तिला बरं, म्हणजे त्यातलं स्पर्धाच असेल तर त्यातलं त्यात ना बरं ना, मग त्याचा आपल्याला काहीच फायदा नाही. दादा वहिनी, आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का? जोड्यानी एका कागदावर उभं राहायचं आणि डान्स करायचा. मी थांब म्हटलं की थांबायचं, कागदाच्या बाहेर पाय जाऊ द्यायचं नाही. मी हळूहळू कागद फोल्ड करत जाईल, त्या कागदावर डान्स करत राहायचं. म्युझिक चालू होईल, डान्स चालू करायचा, मी म्हणेल घडी घडी म्हटलं की लगेच थांबायचं, आपल्या कागदाची फोल्ड करायची दुप्पट
अशी एक कोपरा फोल्ड नाही करायचा हा मागले सर बरोबर मध्ये बरोबर मध्ये परत डान्स चालू परत असं परत असं अँड म्युझिक सगळ्यांनी छान उचलून घेतलं आपल्या बायकोकडून वैभव मांगले यांनी त्या विशिष्ट विक्रम वेताळ पद्धतीनं त्यांना उचलून घेतलं त्या विशिष्ट पद्धतीसाठी पण एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत आणि विजेती जोडी आहे तिघेही तिन्ही वहिनी आणि तिन्ही दादा विजेते झालेले आहेत तिन्ही वहिनींना एक छानस गिफ्ट आम्ही देणार आहोत वहिन्यांसाठी आहेत पैठण्या मला खूप आनंद झाला की आज आमच्या विनंतीला मान देऊन तीनही वहिनी इथे आल्या आमच्यासोबत त्यांनी खूप धमाल केली आणि त्यांनी परत परत यावं हा कॅफे त्यांचा आहे हक्काचा आहे आणि अशीच मौज आमच्याबरोबर त्यांनी करावी कसं असतं हे सगळे कलाकार जरी आपलं मनोरंजन करत असले तरी घरात स्वयंपाक मात्र बायकोलाच करावा लागतो त्यामुळे जितके वाजले ते लक्षात घेता वहिनींचं असं म्हणणं आहे की हे तुमचं असं चालू राहू द्या शेवटी घर आम्हाला सांभाळायचं हो पण ज्या घर सांभाळतात त्यांच्यामुळे हे सगळं बाहेर आम्ही करू शकतो त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत